अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं वाडा कादिवली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. त्यांचं स्वागत होत आहे, सर्व भिवंडीच्या टीमचं स्वागत होत आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे, सगळ्यांचं स्वागत करायचं आहे. स्टाफ द्या कॉम्रेड, अजून स्वागत चालू आहे. टाळ्या चालूच ठेवायच्या आहेत, टाळ्या बंद नाही करायच्या, टाळ्या मात्र चालू असल्या पाहिजेत. स्वागत होत आहे, टाळ्या चालूच असल्या पाहिजेत. आपण टाळ्या चालू ठेवायच्या आहेत. सर्व भिवंडीकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. समोर या ना कॉम्रेड. सभी साथियों को लाले लाले लाल सलाम. भिवंडी वसई साथी को लाले लाले लाल सलाम. सर्व कमांडना लाल सलाम. सर्व कमांडना लाल सलाम. सर्व कमांडना लाल सलाम. मंचावरील सर्व जिल्हा कमिटीचे सदस्य आणि माझ्या मुरबाड वसई शहापूर जवार विक्रमगड वाडा आता नव्याने जे आपल्याला आपल्यामध्ये आले स्वतःच्या मनाने आले ते भिवंडी तालुक्यातील आणि वसई तालुक्यातील माझ्या लढाऊ बंद सगळ्यांनी भाषण केले. मी भाषण करणार नाहीये, आपल्याला नेमकं काय करायचंय तेच सांगणार आहे फक्त. कारण कॉम्रेड अशोक ढवळे कॉम्रेड अजित नवले हे आपल्याशी सगळ्या मुद्द्यांवर बोलतील, परंतु वनाधिकार कायदा कायदा आपल्या बाजूचा परंतु राबवला फॉरेस्टवाल्यांच्या सांगण्यावरून. आणि म्हणून सगळ्यांवर अन्याय झालेला आहे. ज्यांचा पात्र झाला त्यांच्यावरही अन्याय झाला, ज्यांचा अपात्र झाला मंजूर नाही झाला त्यांच्यावर पण अन्याय झालेला आहे. याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. त्याच्यानंतर गायरान जमीन पिढ्यान पिढे आम्ही कसतो ती नावावर होत नाहीये, ती नावावर झाली पाहिजे. देवस्थानची जमीन तुमच्या वाडा आणि विक्रमगड तालुक्यामध्ये ही देवस्थानची जमीन त्या कसणाऱ्यांच्या नावावर झाली पाहिजे. ज्या सावकारांनी आमच्या पूर्वजाकडून जमीन हिरावून घेतली होती ती जमीन आज आमच्या ताब्यात आहे. लाल बावट्याच्या दणक्यापुढे कॉम्रेड गोदूताई आणि कॉम्रेड शामरावांच्या नेतृत्वाखाली त्या सावकारांना पळून जावं लागलं. त्याला वरकत जमीन म्हणतो आपण. ही वरकत जमीन सुद्धा आमच्या नावाने झाली पाहिजे. नोव्हेंबर मध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार ह्याच महाराष्ट्र सरकारने नोटिसा काढल्या होत्या. त्याच्यातलं वसई तालुक्यातल्या काही लोकांची घरं पण वाढली गेली. आता ते जे घर पाडली त्या घराची जागा जी पाडली नाही त्या घराची जागा म्हणजे घरपट्ट्या आहे पाणी पट्ट्या आहे सगळं काही आहे पण जमीन आमच्या नावावर नाही. ती कोणती गावठाणाची जमीन, ती मुलकी जमीन, ती सरकारी जमीन, ती फॉरेस्टची जमीन अशा वेगवेगळ्या नावाखाली आपण जे घरं बांधलेले गावाला लागून ती सगळ्या घरांची जमीन आमच्या नावावर झाली पाहिजे. याच्यासाठी 26, 27, 28 एप्रिलला इथून अकोल्याला जायचंय. आपले जनरल सेक्रेटरी डॉक्टर अजित नवले यांच्या गावाला जायचंय आपल्याला आणि त्यांना सांगायचंय सांगा आता कुठे जायचं. मग ते सांगणार आहेत आपल्याला कुठे जायचं. पण मी सांगतो की तिथून महसूल मंत्र्याच्या घरावर जायचंय. ज्याप्रमाणे इथे विष्णू सावराच्या घरावर आलो होतो ना आपण, 50,000 लोक होतो आपण. विष्णू सावरा तर पळून गेला परंतु त्याला त्यावेळेला निर्णय घ्यायला भाग पडला. आपण निर्णय घेतला पण अंमलबजावणी झाली का हो? अजिबात झाली नाही. आता महसूल मंत्र्याचं तिथे जायचं कारण हे जमिनीचे जे प्रश्न आहे आता जर सुटले नाही, ही जमीन जर आपल्या नावावर झाली नाही तर ही जमीन हे मोदी सरकार 2024 जर निवडून आलं ही सगळी जमीन आपल्याकडून काढून घेणार मग आपण जगायचं कसं हा प्रश्न आपल्याकडे उभा राहिलाय. आणि म्हणून किसान सभेने निर्णय घेतलाय याचे रितसर फॉर्म भरायचे. लाल झेंडा.
अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद 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 अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद 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 गौरव आमच्या हक्काचं देवस्थान आमच्या हक्काचं इनाम आमच्या हक्काचं लाल बल्ब की लाल झेंडा की